नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, कांद्याच्या वाढत्या भावामुळे सरकार मेटाकुटीला आलेलं दिसून येत आहे. अवघ्या काही दिवसातच सरकारने परदेशातून कांदा आयात करण्यास सुरुवात केली. परदेशातून कांद्याची आयात केल्याने महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे. मात्र तरीही सरकार तुर्किस्तान आणि अफगाणिस्तानमधून कांद्याची आयात करत आहे. सरकार परदेशातून कांद्याची आयात करत असली तरीही लोकांची पसंती ही देशी कांद्यालाच आहे. त्यामुळे तुर्किस्तान आणि अफगाणिस्तानपेक्षा महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधल्या कांद्याला जास्त पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे तुर्किस्तान आणि अफगाणिस्तानपेक्षा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान येथील कांद्याला उच्चांकी भाव मिळत आहे. तुर्किस्तान आणि अफगाणिस्तानपेक्षा भारतातील कांदा हा सर्वोच्च प्रतीचा आहे. त्यामुळे आपल्या देशी कांद्याला चांगला भाव मिळतो आहे. हा कांदा खाण्यासाठी देखील चविष्ट असतो. त्यामुळे या कांद्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. सरकारने परदेशातून कांदा आयात करताना थोडा शेतकऱ्यांचा देखील विचार केला पाहिजे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्यानंतर आता कुठे कांद्याला थोडा दिलासादायक भाव मिळत आहे. मात्र त्यातही सरकार बाहेरून कांदा आयात करून कांद्याच्या भावामध्ये घसरण करीत आहे. भारत सरकारने इजिप्तमधून 6,000 टन कांद्याची मागणी केली होती. त्यानुसार काल 6,000 टन कांदा मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये दाखल झाला असून तो नाफेडच्या मार्फत वितरित करण्यात येणार आहे. इजिप्तमधील कांद्याची ही पहिली खेप असून आणखी कांदा आयात करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. इजिप्तमधील कांद्याला देशातील 10 राज्यातून मागणी आलेली आहे. देशातील कांद्याचे भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार हर एक प्रयत्न करत असून कांद्याची भाववाढ कशी टाळता येईल ते पाहत आहे. मित्रांनो, आणखी काही माहिती मिळाल्यास पुढील व्हिडिओमध्ये लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.